छगन भुजबळांनी विधानसभेला राष्ट्रवादीला वाढीव जागा मागितल्यानं महायुतीमध्ये आता वादळ आलाय. भुजबळांनी जागा वाटपाच्या मुद्द्यावर जाहीर व्यासपीठावर दावेदारी करायला नको होती असा सल्ला महायुतीच्या काही नेत्यांनी दिलाय. पाहूयात. पण त्याचे ते 2-4 इकडे तिकडे गेले. तेवढ्या मिळाल्या तर 50-60 निवडून येणार हो. आणि फक्त आता तुमच्या 50-50 गेले त्याचे काही घडायला म्हणजे आणखी खाली आहे का. छगन भुजबळांनी विधानसभा निवडणुकीसाठी किमान 70-80 जागांची मागणी केल्यानंतर महायुतीतून त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. भाजप नेते निलेश राणेंनी भुजबळांना यावरून चांगलंच सुनावलंय. महायुतीत भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे अशा वेळी भुजबळ महायुती विरोधी वक्तव्य करून भाजपला डिवचत असल्याचा आरोप राणेंनी केला. आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत आहोत. मोठा भाऊ म्हणून आम्ही सांभाळायची भूमिका घेतो. आमचे नेते सांभाळायची भूमिका घेतात. भुजबळ साहेबची भूमिका घेतात की आम्हाला असंच पाहिजे, आम्हाला एवढ्याच जागा पाहिजे. आपण एक ज्येष्ठ नेते आहात, मंत्रिमंडळामध्ये आपण मंत्री देखील आहात. आपल्या वक्तव्यामुळे विरोधकांना जर आयतं वातावरण मिळत असेल तर ते योग्य आहे का. शिवसेनेनंही भुजबळांच्या दाव्याचा खरपूस समाचार घेतला. भुजबळांनी जागा वाटपाची चर्चा व्यासपीठावरून करू नये असा सल्ला शिवसेनेनं दिला. मला वाटतं भुजबळ साहेब मोठे नेते आहेत, या गोष्टी जनरल प्लॅटफॉर्मवर बोलायच्या नसतात. यासाठी अजितदादा असतील किंवा भुजबळ साहेब असतील, प्रफुल्ल पटेल असतील, यांनी युतीच्या नेत्यांशी एक टेबल टॉक ज्याला म्हणतात तिथं चर्चा केली पाहिजे. अशा चर्चा सार्वजनिक ठिकाणी केल्यामुळं याचा परिणाम हा युतीमध्ये बेबनावा आहे की काय अशा प्रकारचा मेसेज जायला होतो. लोकसभेच्या जागा वाटपात महायुतीत मोठी रस्सी खेच पाहायला मिळाली होती, त्यामुळे चौथ्या टप्प्यापर्यंत कोणता पक्ष किती जागा लढणार हे स्पष्ट नव्हतं. आता विधानसभा निवडणुकीतही तशीच रस्सी खेच होणार याचे स्पष्ट संकेत आतापासूनच मिळू लागले. ज्योत्स्ना गंगणेसह चेतन नावरे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.